जोशीजी आरोपाचे उत्तर द्या हो। आरोप तुमच्याच खात्यात काम करणाऱ्या नामवंत ठेकेदार आरडी सामंत कन्स्ट्रक्शनचे किरण सामंत यांचा। सामंत म्हणजे बांधकाम क्षेत्रातील अभ्यासू जाणकार, अनेक कामे केल्याचा दांडगा अनुभव पाठीशी। मग ते जर तक्रार करतात तर काहीतरी तथ्य असेल ना, आणि जर नसेल तर जोशी साहेब आपण ते नाकारायला नको का? आपण ते नाकारतही नाही आणि विरोधही करत नाही, जनतेने काय समजावे? महाराष्ट्रात रस्ते बांधणी आणि डांबरीकरणात 23,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मागील वर्षी मार्च महिन्यात करण्यात आला। आरोप दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर रस्ते बांधणीची काम करणाऱ्या मोठे ठेकेदार आरडी सामंत कन्स्ट्रक्शनचे किरण सामंत यांनीच केला होता। किरण सामंत हे नवी मुंबई सोडल्यानंतर थेट गोव्यापर्यंतच्या भागातील रस्ते बांधकाम क्षेत्रातील एक मोठे ठेकेदार म्हणून ओळखले जातात। आरडी सामंत कन्स्ट्रक्शन या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात त्यांनी कोट्यवधी रुपयांची रस्ते उभारणीची कामे केली। एक अनुभवी जाणकार बांधकाम विभागात वजन असलेल्या या तरुण अभियंत्याने यावेळी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावरच बोट ठेवलं होतं। किरण सामंत हे नुसते बांधकाम व्यावसायिक नाहीत तर सत्तेत असलेल्या कारभाराशी जवळचे नाते असलेले आहेत। महाराष्ट्राच्या विविध भागातील 9,134 किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात येणार होती, जी कामं 9 ते 10,000 कोटी रुपयांमध्ये सहज होऊ शकतात, तिथे 23,000 कोटी रुपये खर्ची घातले जात असल्याचा आरोप किरण सामंतांनी केला होता। महत्वाचं म्हणजे या भ्रष्टाचाराची कल्पना त्यांनी सरकारी पातळ्यांवर विविध कार्यालयात दिली होती, मात्र तरीही हा भ्रष्टाचार थांबत नसल्यानं मी माध्यमांकडे धाव घेतल्याचं किरण सामंत यांनी म्हटलं होतं। तसंच राज्याच्या बांधकाम सचिवांची नार्को टेस्ट घ्या, त्यातून धक्कादायक सत्य बाहेर येईल असा दावाही त्यांनी केला होता। मग त्याचं पुढे काय झालं यावर साधी प्रतिक्रिया किंवा आरोपाचे खंडनही नाही। किरण सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सीपी जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले होते। सीपी जोशी यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या भ्रष्टाचाराचं मंत्रालयातून नियोजन केलं गेलं असा दावा किरण सामंत यांनी केला। सीपी जोशी यांची कार्यकारी अभियंता ते अधीक्षक अभियंता कारकिर्द रत्नागिरीतच झाली आणि किरण सामंत हे देखील रत्नागिरीचेच आहेत, दोघेही एकमेकांचे परिचित। सीपी जोशी यांनी त्याचे खंडनही केले नाही। का केले नसेल खंडन? सेक्रेटरी असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर आरोप, तरीही खाते शांत, काय म्हणावे याला? आमचे प्रश्न असे आहेत, पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। माध्यमांमध्ये हा प्रकार उघडकीला आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली का? चौकशी झाली असल्यास काय उघड झाले? प्रकरणात कुणावर ठपका ठेवला आहे का? कोण आहे या प्रकरणातला लाभार्थी? सामान्य नागरिकांनी कर म्हणून भरलेल्या पैशांची उधळपट्टी करण्याची परवानगी दिली कोणी? सरकारात यांचा सूत्रधार बसला आहे का? कोण देणार या प्रश्नांची उत्तरे? सीपी जोशी उत्तर द्या, सीपी जोशी उत्तर द्या। यापूर्वी 1 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी साधारणतः 50 लाख रुपये इतका खर्च येत होता। आता हायब्रिड एन्युटी काढल्या गेलेल्या निविदेनुसार राज्यातील या 9,134 किलोमीटर रस्त्याचं इस्टिमेट प्रति किलोमीटर तब्बल 2,60,00,000 ठेवण्यात आला आहे। म्हणजेच मूळ खर्चाच्या 4 पटीहून अधिक रक्कम ठेकेदाराच्या खिशात घालण्याचं नियोजन आहे असा आरोप सामंत यांनी केला होता। या नव्या प्रकारात ठेकेदाराने रस्ता बांधला की पहिल्या 2 वर्षात त्याला प्रतिवर्षी 30% अशी खर्चाच्या 60% रक्कम पहिल्या 2 वर्षातच अदा केली जाणार आहे। पुढील 20 वर्षात त्याला टप्प्याटप्प्याने व्याजासह रक्कम अदा केली जाणार आहे, पण ज्या कामाची किंमतच 40 रुपये आहे तिथे ठेकेदाराला 2 वर्षात 60 रुपये देऊन त्याला पुढील 20 वर्ष सरकार पैसे देत राहणार आहे। रस्त्यांच्या कामांच्या किमती फुगवून ही सारी एस्टिमेट तयार करण्यात आली आहे असं किरण सामंत यांचं म्हणणं होतं। माध्यमातून भ्रष्टाचाराची प्रकरणे मांडूनही चौकशी होत नसेल, प्रकरणाची तड लागत नसेल तर जनतेने कोणाकडे जायचं, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे।
किंवा आरोपात तथ्य नसेल तर विनाकारण खाते बदनाम होते। काहीही असो या आरोपावर उत्तर देण्याचं खाते प्रमुखाचं काम आहे, म्हणजे विनाकारण खात्याची बदनामी होणार नाही किंवा सत्य परिस्थिती तरी जनतेसमोर येईल।